पुण्यात आज नवरात्राच्या तिसऱ्या माळेनिमित्त सामूहिक अथर्व शीर्षाचं पठण सुरू झालंय. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरासमोर शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं सामूहिक अथर्व शीर्ष पठण आणि श्रीसूक्त पठण आयोजित करण्यात आलंय. पुण्यातील 80 शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतलाय. मी 2 वर्ष झालं येते इथे आणि आमच्या शाळेच्या मुली सुद्धा दरवर्षी येतात इथे. आमची अख्खी शाळा येते आणि आमच्या शाळेतल्या पोरी रोज पठण करतात श्री सुक्ताचं. परिपाठात दररोज पठण होतं श्री सुक्ताचं. आमचं म्हणजे रोज असतं श्री सुक्त वगैरे, प्रॅक्टिस असती म्हणजे परिपाठाला वगैरे घेतात, त्याच्यामुळे प्रॅक्टिस आहे आम्हाला पहिल्यापासून. मॉर्निंगमध्ये खूपच छान वाटतंय आणि श्रीसुक्ताचं पठण केल्यामुळं आम्हाला अभ्यास करण्यासाठी खूपच प्रोत्साहन मिळतं. म्हणून आम्ही हे नवरात्रीमध्ये 9 दिवस आमच्या परिपाठात श्रीसुक्त होतंच. मला खूप छान वाटलं इकडे येऊन. आम्ही म्हणजे आम्हाला चांगलं म्हणजे मन शांत झालं आमचं. हर साल हम आते हैं यहाँ पे बोलने के लिए. हमारे स्कूल में श्री शिवाजी मराठा जिजामाता स्कूल में मैं पढ़ाई करती हूँ. हमारे संस्कृत के टीचर हैं. मैं 8वीं से हमारे संस्कृत का सब्जेक्ट है तो हमें संस्कृत पढ़ाया जाता है और स्कूल में हम 1 हफ्ते से प्रैक्टिस कर रहे हैं तो बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे आके.